बडनेरा रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट, खासदार नवनीत राणांनी घेतला बडनेरा रेल्वे स्थानकाचा आढावा. देशातील सर्वाधिक व्यस्त हावडा मुंबई रेल्वे मार्गावर स्थित बडनेरा रेल्वे स्थानकाचा प्रथमच कायापालट होणार आहे. बडनेरा जवळ 5 बंगला परिसरात आकार घेतलेली वॅगन दुरुस्ती फॅक्टरी सुरू होण्यापूर्वी बडनेरा रेल्वे स्थानकावर अप अँड डाऊन मध्ये 1x1 नवीन प्लॅटफॉर्मचं बांधकाम करण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी आहे दिलासादायक बाब, प्लॅटफॉर्म शक क्रमांक 1 येणाऱ्या रेल्वेमध्ये जाण्यासाठी आता भला मोठा पूल ओलांडण्याची गरज राहणार नाही, कारण बडनेरा रेल्वे स्थानकावरील जुन्या माल धक्क्याच्या जागेवर नवीन प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात खासदार नवनीत राणा यांनी आज या संपूर्ण परिसराची पाहणी करीत आढावा घेतला. वर आलेलो आहे कारण काही प्रॉब्लेम्स आढळल्या होत्या, काही कंप्लेंट्स आपल्याकडे आले होते की जे नवीन प्लॅटफॉर्म बनलेलं आहे एक तर त्याच्यामध्ये अजून लिफ्टचं काम पूर्ण व्हायचंच आहे आणि 3 लिफ्ट आहे त्याच्यामध्ये, तर 3 लिफ्ट ज्या 2-3 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होऊन जाणार आहे. आणि सगळ्यात चांगली बाब हे आहे की अमरावती आणि बडनेरा हा आपला मॉडर्न रेल्वे याच्यामध्ये योजनेमध्ये अंतर्गत केंद्राने इला घेतलेला आहे आणि 23 शेवट डिसेंबरपर्यंत हा जेवढा ब्युटिफिकेशन पहिले आम्ही ब्युटिफिकेशन करत होतो आता हे मॉडर्नमध्ये आल्यानंतर ह्याच्यामध्ये जे जुना पूल ब्रिज होता ज्याच्यामुळे सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आले होते तर त्या ब्रिज डिमॉलिश करून कारण की त्याला 100 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे तर त्याला त्याच्यावर जाणं सेफ्टी नाही आहे म्हणून त्याला डिमॉलिश करून त्याचं काम 8 महिन्यात येणार आहे पूर्ण होईल आणि तिथे 6 एक्सिलेटर आणि 3 लिफ्ट आणि जे नवीन झालेलं आहे 2-3 महिन्यानंतर लिफ्टच्याही सुरुवात होऊन जाईल. तर जे प्रॉब्लेम्स येत आहे ते येणाऱ्या भविष्यात नाही राहील आणि प्लॅटफॉर्मसुद्धा नवीन याच्यामध्ये अप्रोच्ड आहे, ते प्लॅटफॉर्मसुद्धा नवीन होणार आहे काही आणि येणारे जाण्यासाठी जोडी गाड्या अजून ॲडिशनल लागतील प्रवासी अनुसार ते येणारे भविष्यामध्ये होईल. तर जो प्रॉब्लेम्स येत होत्या अमरावतीकरांमध्ये मेसेज किंवा नेगेटिव्हिटी होत होती की खूप मोठा ब्रिज बनलेला आहे, तर मला वाटते नवीन गोष्टीला थोडा यूज्ड होण्यासाठी वेळ लागतं आणि जे 3 लिफ्ट आहे या नवीन ब्रिजवर ते 2-3 महिन्यात त्याचं कामसुद्धा पूर्ण होऊन जाईल आणि जुना पूल जे ब्रिज आहे त्याचंही काम सुरू होऊन 8 महिन्यात तोही कम्प्लीट होईल आणि 6 एक्सिलेटर विथ 3 लिफ्ट त्याचंही काम पूर्ण होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अमरावती.